कामगारांवर अन्याय कराल तर गात माझ्याशी, अभिजित मोरे यांचा इशारा। सुपर कॉप्ट कंपनीच्या कामगारांचे धरणे आंदोलन। लक आकिवाटे औद्योगिक वसाहतीमधील सुपर कॉप्ट कंपनीच्या कामगारांनी व्यवस्थापना विरोधात आवाज उठवला आहे। या आंदोलनाला भारतीय कामगार सेनेने पाठिंबा दिला आहे। सुपर क्रॉप्ट कंपनीने बेकायदेशीरित्या कमी केलेल्या कर्मचाऱ्यांनी कंपनी समोर धरणे आंदोलन सुरू केले आहे। या आंदोलनास भारतीय कामगार सेनेने आज पाठिंबा दिला। यावेळी कामगार सेनेचे सरचिटणीस अभिजित मोरे यांनी कामगारांवर अन्याय कराल तर याद राखा, गाठ माझ्याशी असल्याचा इशारा सुपर क्रॉप्ट कंपनीला दिला। दरम्यान या पार्श्वभूमीवर कंपनी व्यवस्थापकांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही। लक आकिवाटे वसाहतीतील सुपर क्रॉप्ट फाउंड्रीचा कर्मचाऱ्यांना बेकायदेशीर पद्धतीने कामावरून कमी केल्याने कर्मचारी शशिकांत महाजन, मोहन ढाले यांनी कंपनी विरोधी धरणे आंदोलन सुरू केले आहे। कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी कामगार सेनेचे सरचिटणीस अभिजित मोरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संदीप इंगळे यांनी। पाहूया काय म्हणतात अभिजित मोरे। जयसुपर नगर परिषद कर्मचारी समन्वय समिती व राज्यस्तरीय सहवर्ग कर्मचारी समिती यांच्यामार्फत 7वा वेतन आयोग लागू व अनेक अशा एकूण आमच्या 10 मागण्या आहेत। या मागण्यासंदर्भात आम्ही आज धरणे आंदोलन हे पुकारलेलं आहे या ठिकाणी। तर त्या ज्या धरणे आंदोलनापैकी एक नंबरचा विषय आहे नगर परिषद कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग त्वरित लागू करावा। दुसरा आकृतीबंद आहे, त्यामध्ये पदस्थांची संख्या कमी असल्यामुळे गावचा वाढता वाढतं नागरीकरण आणि ह्यामुळे कर्मचारी अपुर असल्यामुळे नवीन आकृतीबंदमध्ये वाढीव पदे मंजूर करून शासनाने आम्हाला द्यावेत। तसंच पगार व पेन्शन यावर 100% अनुदान द्यावे। शासन आम्हाला फक्त सहाय्यक अनुदान देतं, ते अगदी थोड्या प्रमाणात दिलं जातं, त्यामुळं कर्मचाऱ्यांचे वेळेत पगार होत नाहीत, वेळेत पेन्शन होत नाही आणि कर्मचाऱ्यांच्या ज्या काही रिटायरनंतरच्या ज्या देणे आहेत त्या पण आपल्याला वेळेत देता येत नाहीत। त्यासाठी शासनानं आम्हाला 100% अनुदान द्यावं। अनुकंपा नोकर भरती आहे, शासनानं काही अटी घातलेल्या आहेत की त्या अटी म्हणजे शिथिल कराव्यात। त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे कंत्राटी जे कामगार आहेत त्यांना सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे किमान वेतन कायद्याप्रमाणे पगार अदा करावा। तसंच 2005 नंतर अंशदान पेन्शन योजना लागू केलेली आहे, ती अंशदान पेन्शन योजना लागू रद्द करून पूर्वीच्या ज्या सेवानिवृत्त कर्मचारी आहेत किंवा कार्यरत कर्मचारी आहेत त्यांना जी पेन्शन योजना लागू आहे त्याप्रमाणे त्यांना त्या पेन्शन योजना लागू करावी। चतुर्थ श्रेणीतील जे कर्मचारी आहेत फक्त ह्या ठिकाणी सफाई कामगारांनाच वारसा पद्धतीचा लाभ दिला जातो, परंतु चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना शिपाई, व्हॉल्मन, पंप क्लिनर, फिटर इत्यादी पद आहेत ह्या लोकांनाही पूर्वी वारसा पद्धती लागू होती ती परत पुन्हा एकदा या ठिकाणी चालू करावी। तसेच नगर परिषदेतील जे काही पात्र कर्मचारी आहेत त्यांना बढती देण्यात यावी। तर तसंच कर्मचाऱ्यांना 24 वर्षाची कालबद्ध पदोन्नती आहे, या ठिकाणी शासनानं आम्हाला नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना तेवढी लागू नये, बाकी शासनाच्या इतर खात्यामध्ये 24 वर्षाची कालबद्ध पदोन्नती लागू केली जाते त्याप्रमाणे तीही आम्हाला त्वरित लागू करावी इत्यादी आम्ही या ठिकाणी आज धरणे व आंदोलन या ठिकाणी आम्ही करत आहेत। तसेच त्यानंतर जर आमच्या या मागण्या मान्य नाही झाल्या तर 14 जुलै 2017 ते 16 जुलै 2017 रोजी राज्यव्यापी आंदोलन या ठिकाणी संपाचं आंदोलन ते नोटीस आपण शासनाला दिलेली आहे। तरी आमच्या मागण्या शासनाने त्वरित मागण्या कराव्यात हे आम्ही या ठिकाणी विनंती करीत आहे।